नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी विजय वाघ तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच विभा विजय व्लॉगवर। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलोय, जिचं नाव आहे कुर्ल्यांचं कालवण, ज्याला आम्ही मालवणीमध्ये कुर्ल्याचा सांबार असं म्हणतो। आज मी तुमका ही रेसिपी फक्त आणि फक्त मालवणीमध्ये सांगतोय, कारण आमच्या बऱ्याच सबस्क्रायबरनी माका सांगितल्यानी तुम्ही जरा मालवणी बोला शिका, मालवणीमध्ये आमका रेसिपी सांगा, आमका ती लय आवडत। म्हणून ही मालवणातली रेसिपी फक्त तुमच्यासाठी म्हणून आज मालवणीमध्ये सांगणार आहे। तेव्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या तुमच्या मित्र परिवारांना सबस्क्राइब करू सांगा। चला तर मग पाहूया कुर्ल्याचं कालवण, म्हणजे कुर्ल्याचा सांबार। चला तर मित्रांनो, तुम्ही कुर्ले बघता, आम्ही आता मार्केटसून हे ताजे ताजे कुर्ले आणला, एकदम जिवंत कुर्ले असत। तर हे आता साफ कसे करायचे ते मी पहिले तुमका दाखवतो। यांचे मेन मोठे डेंगे असतात ते काढलेले आहेत, हे बघा तुम्ही बघता डेंगे मोठेवाले, कारण मोठो डेंग्यान जर त्यांना पकडल्या तर तुमचं बॉट फोडल्याशिवाय होतो नाही। तर पहिले आपण डेंगे काढून झाल्यावर बारके डेंगे असतात ते पण काढून टाकायचे। प्रत्येकी चार चार असे आठ डेंगे असतात छोटे छोटे, आणि मधला जो पार्ट असतो त्याला पेंदो बोललो जातं। आणि तो पेंडो कसं साफ करायचं त्याची एक खास ट्रिक असतं, ती मी तुमका दाखवतो। हे समुद्राचे कुर्ले असतात, त्याच्यामध्ये काय दिसतं तुमका, तर आपण आता यो पेंडो घेतलेला तो कसं फोडतात तो बघा। घट्ट पकडूचं लागतं पेंडो आणि जोर लावून त्याचं वरचा कवर काढूचं लागतं। आणि ह्या पेंड्याच्या आतमध्ये असं साधारण तुमका कुर्ले दिसत, तर त्याच्यातले आता आपण साफसफाई करून घेऊया। थोडासा कचरा मळ असतो साचलेला, तो साफ करूचं लागतं। तर आता बाकीचे पण पेंदे आपण साफ करून घेऊया सगळे। नॉर्मली आमच्या मालवणात असे कुर्ले मिळतात 200 रुपयाचे, 8-10 असं त्यांचे असतात वाट्यावर मिळतात कुर्ले। मुंबईत थोडे महाग असत, तुमका मुंबईत कुर्ले सहसा जिवंत असे मिळायचे नाही, आणि एवढे ताजे कुर्ले खाऊ गावाचे नाही। तर कुर्ली खावच्या आधी मेहनत किती घेऊची लागतात तुम्ही आधी बघा, साफ करूची मेहनत लय असते याच्यात। पूर्ण पेंडो साफ करूचं लागलं तर व्यवस्थित धुवचे लागतात ते कुर्ले, जो स्मेल असतात तो थोडं जाऊ गो, त्याच्यासाठी व्यवस्थित धुवून घेऊ गे। तर एकंदर कुर्ल्याचे पेंडे आता तुम्ही बघता हे एक पटापट साफ करून घेऊया, आणि मग मी तुमका पुढची रेसिपी दाखवते कशी करूची आधी। तर साफसफाई करून सगळे झाले, धुवून झालेत व्यवस्थित पेंदे डेंगे, तुम्ही बघता ह्याच्यातले बारके डेंगे असतात ना, ते नंतर आपण मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे त्याचं रसो मस्त लागतं एकदम। तर एक खोबरा घेतलेला किसून वाटपाटी लागतं आता, आणि गॅसवर मी कांदो तेलात परतून घेतोय, थोडंसं लालसर होईत अगर हे परतीत बसायचं, आणि नंतर याच्यात ना खोबरा पण टाकायचं, म्हणजे कसं वाटपाची तयारी तुमची झाली। आता यो कांदो पहिलं आपण आता वाईट परतूया, तेल टाकलेलं आणि त्याच्यात कांदो टाकलेलो, आणि ह्या खोबरा आता आपण या लाल झालेल्या कांद्यात टाकूया। तर अशा प्रकारे आपण या सगळं परतून घेऊया, आणि या परतून झाल्यावर थोडासा थंड होऊक ठेवायचा, आणि नंतर मिक्सरला लावून घ्यायचा मस्त की बारीक मिक्सरला वाटायचं, म्हणजे कसा वाटा बारीक असला ना की खाऊ पण बरं वाटतं आणि टेस्टी होतं एकदम। तर आता रेसिपी या सुरू करूया कसं बनवतं। आता तर टोप ठेवलंय गरम करू, आणि त्याच्यात आता तेल होती आपण, तेल वाईज गरम होऊ द्यायचं, त्याच्यात कांदो टाकायचो योगा असो कांदो हा थोडंसं लालसर होऊ द्यायचो त्याका, आणि ढवळीत बसायचं, म्हणजे एकदम टॉपक लागत देऊतो ते ढवळायचा व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आता या कांद्यात आपण थोडं कढीपत्तो टाकूया, कढीपत्त्यानं कशी चव बरी लागतं, तो परतून घ्यायचो आपण पुन्हा। तर आता कढीपत्तो परतून झालो, आता याच्यात आपण घरगुती मसाला टाकूया। मसाला तुमका चवीप्रमाणे टाकायचं, तुमका किती मसालो तिखट किती लागतात त्या हिशोबाने टाकायचं। हे आमचं का मालवणी मसालो घरातच बनवलेलो असतं, तो आम्ही आता टाकून घेऊया।
आमका वर्षाक जो लागतो तो आम्ही घेत आहोत. कुरले आहे बघा आई आपले कुरले. आता तुमका दाखवतोय. आता या मस्त पैकी असा तेल सुटला मसाल्याक. आणि याच्यात आपण हे कुरलेचे पेंडे आणि डेंगे सगळे टाकूया. मस्त पैकी टाकायचे आणि ढवळीत बसायचं. परतून घ्यायचे व्यवस्थित शिजाग होय ते सगळो मसालो त्याका व्यवस्थित लागा होईल. तेलात ते मस्त पैकी फिरून घ्यायचे परतायचे असे. तर तुम्ही बघता मालवण तर आम्ही कुरले कसे बनवतो. कुरलेचा सांबार करूचा असताना तर कसा बनवचा तर मी तुमका दाखवतो आहे. आता याच्यात पाणी बिनी काय आधी टाकूचं नाही. आधी तुमका फक्त तेलात कुरले परतून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं आपोआप पाणी सुटतं त्याका. हो का तुम्ही बघताच थोडंसं त्याका पाणी सुटला दिसतं. खाली तेल सुटता तर दिसतं तुमका. हळूहळू परतीत राहायचं. तर आता वाटप थंड झालं तर आपण आता मिक्सरला लावून घेऊया. तुम्ही बघता आहे मिक्सरला फिकटून घेते. तसे डेंगे पण आपण मिक्सरला लावून घेऊया. त्याच्याबरोबर वाटप हे जाऊन झालं आपलं लावून. आता तर डेंगे पण मिक्सरात फिरून झालेले असत. आता हे डेंगेचं रसो आपण ह्या कुरल्यांमध्ये ओतूया. म्हणजे हे कुरल्याची चव असतं ना ती तुमका लागतं. एकदम मस्त जेव्हा रसो बनतं ना एकदम मस्त लागतं. याच्यात जो डेंग्याचं कच असतं तो फक्त गाळून घ्यायचो. फक्त रसो असा तो ओतायचो आणि नंतर स्लो गॅसवर त्याका गॅसवर ठेवून द्यायचो तापत. हळूहळू परतीत रवायचं. बघायचं खाली लागतं नाही. फक्त पाणी टाकल्यावर तसं लागायचं नाही. आणि आपण आता झाकण लावूया त्याका आणि थोडं वेळ शिजत ठेवूया. तर 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया काढून बघूया. तर तुम्ही बघताच कशी उकळी इली या. तेलाची तरी वरती इलेली तुम्ही बघू शकता इकडे. आता ह्या आम्ही स्लो गॅसवर ठेवलेला असा. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ आम्ही म्हणजे मालवणा का मी घरगुती मीठ वापरतो. जाडा मीठ असतं तर मालवणा का मी जेवणात जास्त तर जाडा मीठच वापरतो. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा परतून घ्यायचं. म्हणजे मीठ कसा मिक्स झाला पाहिजे त्याच्यात व्यवस्थित. तर मीठ टाकून झालं आणि याच्यात आता आपण द कोकम टाकूया. कोकम म्हणजे एका सोला म्हणतो आम्ही मालवणात. सोला म्हणजे कसं थोडं आंबटपणा येतं त्याका. आणि ती सोला चवीनुसार टाकायची. जास्त पण टाकायची नाही तर आंबट होत आलं. तर आता सोला हे टाकून झालेले आणि आता उकळ कसं येईल होतो बघा. मस्त एकदम झणझणीत रसो दिसतं आणि कुरले पण चांगले शिजल्यासारखे दिसतात ते. आणि लास्टला आता आपण वाटप जा काढून घेतला तर टाकूया. वाटप तुमका होया त्याप्रमाणे तितक्याच बनवायचा. आम्ही मालवणी माणसं त्याच्यामुळे खोबरं लई खातो. आमच्या जेवणात वाटप असतं. वाटपाशिवाय आमचं जेवण होणार नाही. तर ह्या आता वाटप टाकलेला आणि वाटप टाकून आता ढवळून घेऊया. आणि एक बारीकसो कड काढूया त्याका. कड काढलो काय तुमचं कुरलेचं रसो तयार झालो. हो बघा आणि ह्यो आपलं कुरलेचं रसो फायनली रेडी झालेलो असा. मस्तपैकी भाकरे भाजायचे तांदळाचे नाही तर नाचण्याचे नाही तर अगदीच नाही तर चपाती करायचे आणि त्याच्यामुळं खायचं आणि भात होय तो घ्यायचो सोबत. काय मग रसो कसं वाटलो. तोंडात पाणी सुटला की नाही. हां एकदम झणझणीत रसो तयार झालेलो. आता मी जेवतलं आहे मस्त पॉटभर. तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आवडलो तर लाईक करा. तुमच्या फॅमिली मित्रांसोबत शेअर करा. त्यांना सबस्क्राईब करू सांगा. आणि खूप सारे लाईक करा. शेवटी आपण कोथिंबीर टाकूया. म्हणजे कोथिंबीरची एक टेस्ट वेगळी टेस्ट त्याका येतली. आणि अशा प्रकारे आपलो फायनल रसो रेडी झालेलो आहे. तो आता मी आता जेव बसतोय. तुम्ही पण येवा जेव. आणि खूप सारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.